हरी ओम श्री राम अवध। मी आनंद रामचंद्र देवरुखकर, उपासना केंद्र विजयदुर्ग, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मी 2000 पासून बापू परिवारात आहे। बापू परिवारात आहे म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या माणसाला बापूंनी आपल्या परिवारात सामावून घेतलं हे माझं मला भाग्य वाटतं। मी बापू भक्त असल्याचा मला अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो। बापूंनी अनेक उपासना कर्तव्य सांगितलेले आहेत, पठण सांगितलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला ती नित्यनियमानं केलं तर आपल्याला फार त्याचा जीवनामध्ये फायदा होतो हे मी अनुभवलं। मला जीवनामध्ये बराच फायदा झाला, बापू भक्तीमुळे मला जीवनामध्ये भरपूर फायदा झाला। मी एसटीमध्ये कंडक्टर म्हणून 37 वर्ष नोकरी करू शकलो आणि माझं उदरनिर्वाह करू शकलो। मला कसं बोलायचं, कसं वागायचं, ह्या जगामध्ये कसं चालायचं ह्या बापू भक्तीमुळे मला कळलं, मला भरपूर अनुभव आले। मला भरपूर अनुभव आले, त्या अनुभवातला एक अनुभव मी कथन करण्याचा प्रयत्न करतो। 16 मे 2021 रोजी हवामान खात्यानं रेड अलर्ट जाहीर केलेला होता। अतिशय धोकेदायक असं वातावरण आहे असं जाहीर केलेलं होतं। दोन दिवसापासूनच वातावरण सगळं तंग होतं, विचित्र होतं। आणि ज्या दिवशी 16 मे उजाडला त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस, मे महिना असूनसुद्धा सकाळपासून पाऊस वारा असं वातावरण निर्माण झालेलं होतं। आणि जसं जसं दिवस वाढत गेला तसं दुपारच्या वेळेला इतका वारा सुटला, बेसुमार वारा सुटला आणि मोठमोठी झाडं आणि पालापाचोळा विवस्त्र असा फेकला जाऊ लागला, विचित्र वातावरण निर्माण झालं। 3:30 वाजले 4 वाजले आणि जोराचा जो वारा चालू झाला, माझ्या ह्या 69 वय होईपर्यंत मी एवढं वातावरण बघितलेलं नव्हतं, एवढा वारा सोसाट्याचा सुटलेला होता। कोणाची कौलं कुठेही अशी भरकवली जात होती, एवढा वाऱ्याचा प्रवाह होता। मोठमोठी झाडं अशी कोलमडून पडत होती। मी सकाळपासूनच मंत्रगजर चालू केलेला होता बापू यातून मला काहीतरी मार्ग दाखवतील, मला तारतील, हा 100% मला खात्री होती। 4:30 मला एवढा वारा सुटला की मोठमोठे घरावरचे पत्रेसुद्धा उडायला लागले, कौलं उडायला लागली। आणि अचानकपणे आमच्या घराच्या शेजारी असणारं मोठं झाड दिशी मोठा आवाज करून आमच्या घरावर पडलं। मला काही कळलं नाही काय झालं आणि काय नाही मला कळलं नाही। त्याच्यावर पत्रा होता, पूर्ण पत्रा होता, सिमेंटचा पत्रा होता। ते पत्र्याचे तुकडे विवस्त्र असे पडलेले होते, वेगान पडलेले होते, काही कळत नव्हतं। आजूबाजूची माणसं अशा परिस्थितीनसुद्धा काय झालं म्हणून बघायला आले तर मी ज्या ठिकाणी बसलेलो होतो बापूंचा फोटोवर आणि मी मंत्रगजर करत बसलेलो होतो त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये होतो। माझ्या शरीरावर, माझ्या अंगाला कुठल्याही एखाद्या पत्र्याच्या तुकड्यांसुद्धा मला स्पर्श केलेला नव्हता। असे हे बापू, माझा बापू माझ्यासाठी हळूहळू सर्व काही नीट करत आहे। फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवायला हवे आणि बापू सांगतील त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला पाहिजे। म्हणजे बापू प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सहकार्य देतातच, असा माझा सद्गुरू श्रीराम अवध नाथ सवित।